आज आम्ही लोखंडी पुलाच्या बाजूला दोन पूल बांधून त्याचं उद्घाटन केलं. तिथून आम्ही रेल्वे स्टेशनवर येऊन लिबर्टी टॉकीजच्या तिकडनं दोन मोठे पूल आहे त्याचं आज उद्घाटन केलं. नक्कीच आनंद आहे की या भागाचं चित्र बदलत आहे आणि ते बदललंही पाहिजे. नागपूर देशाचं हृदयस्थान आहे आणि आज शून्य मैल नागपूरमध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही ठरवलेलं आहे की नागपूरला भारतातलं सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ शहर बनवतो. की देशात काम केल्यावर मला खूप आनंद होतो, महाराष्ट्रात काम केल्यावर अजून जास्त आनंद होतो, नागपुरात काम केल्यावर त्याच्यापेक्षा जास्त होतो आणि नागपुरात पूर्व नागपुरात आणि मध्य नागपुरात काम झालं तर मला खूपच आनंद होतो, तो सगळ्यात जास्त होतो. आता हा जो पूल कमाल टॉकी चौकातून सुरू होणार आहे, परवा माझ्याकडे काही लोक आले होते, हे आमचे दुकानं नका घेऊ. पहिली गोष्ट, या पुलाकरता एक इंचही जमीन कोणाची पुलाकरता घेणार नाही. आता इथून निघाल्यानंतर तुम्ही निघणार मे हॉस्पिटल ब्रिज उतरणार, तिथून आपल्या गांधीबाग चौकात, तिथून आपण वरच्यावरती जाऊन पुढे शिवाजी चौक आणि आत्ता प्रवीणनी सांगितलं का चिटणीस पार्क, त्याचं मात्र मी आत्ता आश्वासन नाही देत. देवेंद्रजी म्हणाले ते बसून एकदा असं पब्लिकला एकदा सांगितलं का मग झालं पाहिजे, तर मी नक्की करायचा प्रयत्न करू. त्यांनी मला सांगितलं तो आर्किटेक्ट चांगला आहे, त्याला बोलवू आणि हा पूल तिथे कसा उतरवता येईल, आतमध्ये पार्किंग कसं होईल आणि खेळाच्या सुविधा कशा प्राप्त होतील आपण बसून त्याच्यावर करू आणि मग नक्की त्याचं काम करू. पलीकडे हा शिवाजी पुतळ्यावरून अशोक चौकात जाणार, तिथे किती रस्ते आहेत, एक मेडिकलचा रस्ता आहे, एक घाट रोड आहे, दुसरा मॉडेल मिल करणारा रस्ता आहे, तिसरा हा रस्ता आहे, चौथा रेशीमबाग करणारा रस्ता आहे. आता एवढे रस्ते त्या चौकात येतात, हा चौक सिग्नल फ्री होणार आहे, सिग्नलच नाही राहणार, हे वरती एक रोटरी बनणार आहे आणि वरच्या वरून ट्रॅफिक जाणार आहे, त्यामुळे तिथून डायरेक्ट रेशीमबाग चौकात आणि रेशीमबाग चौकातून पुन्हा मोता सायन्स कॉलेज समोरच्या पुलावरून सरळ पुन्हा तिकडनं ताजबागच्या वरतून दिगोरीपर्यंत हा पूल होणार आहे. आज नागपूरची एक प्रकारची ही एक लाईफ लाईन आहे, नागपूरच्या अगदी हार्ड डेन्सिटी जिथे लोकांची आहे तिथून होणारा हा पूल आहे आणि त्यामुळे वरचे चार लेन आणि खालचे चार लेन म्हणजे 8 लेन उपलब्ध होणार आहे. उत्तर नागपूर, मध्य नागपूर, पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर यांना जोडणारा हा 1000 कोटी रुपयाचा उड्डाणपूल खऱ्या अर्थाने आपल्या शहरी भागामध्ये एक प्रकारची नवीन लाईफलाईन या रस्त्यामुळे मिळणार आहे. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मला अजून आनंद आहे की 1000 कोटी रुपये आपण काँक्रीटला दिले, काँक्रीट रोडला. मी पण CRF मधून पैसे दिले आणि त्यामुळे नागपूर शहरात गड्डेच पडणार नाही. 50 वर्ष नागपूर शहरात जितके लोक इथे बसलेले आहेत ते जिवंत असेपर्यंत, त्यांचे मुलं जिवंत असेपर्यंत आणि मुलाचे मुलं जिवंत असेपर्यंत 3 पिढ्या आम्ही बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर गड्डे पडणार नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की सगळी कामांनी नागपूर आता भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशावर पोहोचलेला आहे. विकासाची उत्तम कामं झालेली आहे पण माझ्या बांधवांना आणि बहिणींना या कामाचं श्रेय मला नाही आहे, देवेंद्रजींनाही नाही आहे, मोहन मतेंनाही नाही आहे, प्रवीण दटकेंनाही नाही आहे, बावनकुळे साहेबांना नाही आहे, कृपालजींनाही पण नाही आहे. याचं खरं श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या नागपूरच्या बंधू भगिनींना आणि जनतेला.